पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच माहेरघरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींना हॉस्टेल न दिल्याने आज मुलींनी आंदोलन केलंय. सावित्रीच्या लेकींनाच हॉस्टेल मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींचं सध्या हाल होत आहेत. प्रसंगी हॉस्टेल मिळत नसल्यास त्याचे पालक शिक्षण सोडण्यास या मुलींना भाग पाडतायत. विद्यापीठात मुलीच्या हॉस्टेलसाठी 2000 जागा आहेत. प्रत्यक्षात 1400 मुली इथं राहतात तर उर्वरित 600 जागा रिकाम्या आहेत. यामध्ये मुलीच्या हॉस्टेलच्या रेक्टर साळुंके मॅडम मुलींना प्रवेश देत नसल्याचा आरोप यावेळी मुलींनी केलाय. मॅडम तिथे गेटला विचारतो खंबींसाठी आम्हाला, म्हणजे मी एवढ्या बाहेर गाऊन एवढे राहतो इथे स्टडी करतोय तरी आम्हाला हॉस्टेल मिळत नाही, राहायची सोय नाही, काही नाही. कोणी ॲडजस्ट करायला तयार आहेत पण मॅडम ॲडजस्ट करतात आणि मुख्य म्हणजे पाणी डिपार्टमेंटच्या कोणीला टार्गेट करतात मॅडम, असा प्रॉब्लेम चालू आहे. हां 2000 जागा आहेत, त्यांचे 2000 आहे पण राहतात 1300-1400 मुली, त्यात पण इलिगल खूप पोरी राहतात आणि आमची लिगली ॲडमिशन असून देखील आम्हाला ते हक्क मिळत नाही आहे आणि मॅडम ह्या त्रास देतात आम्हाला. सांगते मॅडम.